नमस्कार। इयत्ता 10वीमध्ये इंग्रजी विषया उत्तीर्ण होण्याचा सोपा मार्ग या अभ्यास मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पुढच्या उपप्रश्नाकडे बघणार आहोत। पुढचा महत्त्वाचा उपप्रश्न आहे पंक्चुएट द फॉलोइंग, यासाठी आहेत 2 गुण। 5वीपासून हा प्रश्न आपण सोडवत आहोत। पंक्चुएट म्हणजे विरामचिन्हांचा वापर करा हे आपल्याला माहीत आहे। फॉलोइंग म्हणजे खालील वाक्यामध्ये विरामचिन्हाचा वापर करा। आता हा प्रश्न सोडवताना काही बाबी आपल्याला काही नियम आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे। पहिला नियम माझ्या स्क्रीनवर दिलेला आहे। पहिला नियम आहे की आता हे अतिशय सोपं तंत्र आहे। ज्या विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणं अवघड जाणार त्यांच्यासाठी खास करून तंत्र आहे। ह्या तंत्राचा वापर सगळ्या तंत्राचा वापर हा काळजीपूर्वक सर्व विद्यार्थ्यांनी करायचा। ज्यांना अवघड जातं त्यांच्याकडे हा आमकस उपयोगी पडणार आहे। पहिलं तंत्र, पहिला नियम हा अतिशय महत्त्वाचा आहे। पहिला नियम कोणता आहे? प्रश्नात दिलेल्या वाक्याची सुरुवात ही नेहमी कॅपिटल अक्षराने करावी आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यावा। वाक्य कोणतंही असो सुरुवात तुम्ही कॅपिटल अक्षरानेच करणार। त्या वाक्यातला दुसरा जो पार्ट आहे शेवटी पूर्णविराम द्यावा हे थोडंसं सगळ्यांना लागू शकत नाही। तरी ज्यांना उत्तीर्ण होणं अवघड आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा नियम आहे। त्यामुळे हा नियम लक्षात ठेवा। आता मी वरील वाक्यामध्ये ह्याचा वापर करून मी तुम्हाला दाखवत आहे। बघा, वर शब्द आहे, वाक्य इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव। वाक्याच्या सुरुवातीला पहिलं अक्षर आय स्मॉल आहे। वरील नियमाप्रमाणे उत्तर लिहिताना मी काय करणार, आय पहिल्यांदा कॅपिटल करणार, शेवटी मी फुलस्टॉप लिहिणार। वाक्य कोणती असो या दोन गोष्टी मी करणारच, ज्याच्यामुळे दोन प्रश्नाला दोन वाक्याला 2 गुण आहेत। एका वाक्याला 1 गुण आहे, यापैकी निम्मा अर्धा गुण मिळण्याची शक्यता मला जास्त आहे। हा पहिला नियम आहे। आता बघा, मी दाखवतो आय बनाला, आय मी कॅपिटल लिहिलेलं आहे उत्तर लिहिताना आणि शेवटी वाक्य पूर्ण झाल्यानंतर फुलस्टॉप दिलेला आहे। बहुतांश विद्यार्थी फुलस्टॉप ठळक पद्धतीने देत नाही, तर टीम मात्र पुढे जातात आणि तो ठळक उत्तर दे। प्रॉपर नाऊन म्हणजे विशेष नाम असण्याची दाट शक्यता असते। तर विशेष नाम प्रॉपर नाऊन म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या ठिकाणाला जे अद्वितीयरित्या जे नाव दिलेलं असत त्याला विशेष नाम असे म्हणतात। मी माझा ग्रामरचा व्याकरणाचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये सविस्तर याची माहिती दिलेली आहे। परंतु विशेष नामाची मी आता इथे चर्चा करणार नाही, आपला कालावधी कमी आहे। आता उदाहरण राम हा शब्द आहे, कोल्हापूर हे ठिकाणाचं नाव आहे, हे दो अशा प्रकारचे शब्द आले असतील तर हमकास ह्या शब्दांचं पहिलं अक्षर आपल्याला कॅपिटल काढायचं आहे। हा दुसरा नियम लक्षात ठेवा, विसरू नका। मी तुम्हाला याचं उत्तर दाखवतो कसं लिहायचं। आता पुन्हा मी शब्द वाक्य लिहून काढला, इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव। तर यामध्ये श्रीवास्तव हे एका महिलेचं नाव आहे, कसं लिहायचं। आता पुन्हा मी शब्द वाक्य लिहून काढला, इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव। तर यामध्ये श्रीवास्तव हे एका महिलेचं नाव आहे, म्हणून एस मी अक्षर कॅपिटल काढलेलं आहे। आणि साहजिक आहे ती गृहिणी आहे, विवाहित आहे, म्हणून त्याच्या पाठीकरता मिसेस एम सुद्धा मी कॅपिटल काढलं। हमकास तुम्हाला वाक्यामध्ये विशेष नाम हे आढळणारच। तर आपण काय करूया, पुढच्या दुसऱ्या विरामचिन्हांच्या नियमाकडे आपण बघूया। आता पुढचा अतिशय महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे जर वाक्यामध्ये सेड, आस्क्ड, एक्सक्लेम सारखे शब्द आले असतील आणि जर त्याच्या पुढील आणि मागील शब्द हमकास अवतरण चिन्हामध्ये लिहिलेला असलाच पाहिजे। आता शब्द सेड येईल किंवा त्याचे इतर रूप येतील, सेड शब्द हमकास अवतरण चिन्हामध्ये लिहिलेला असलाच पाहिजे। आता शब्द सेड येईल किंवा त्याचे इतर रूप येतील, से येईल किंवा सेज येईल किंवा शाल से किंवा विल से किंवा आस्क येईल, आस्क येईल, शाल आस्क, विल आस्क किंवा आस्कड येईल
किंवा एक्सक्लेम एक्सक्लेम्स एक्सक्लेम शॅल एक्सक्लेम विल एक्सक्लेम सारखे कुठलेही शब्द येतात. मुख्य हे तीन शब्द लक्षात ठेवा, इतर शब्द सुद्धा येऊ शकतात पण बहुतांशी हे शब्द असणार आहेत. हे तीन शब्द आले की लक्षात ठेवायचं की याच्या पाठीमागे किंवा पुढचे शब्द हे काय आहेत, दुहेरी अवतरण चिन्हामध्ये असण्याची शक्यता आहे. आता पुढचे शब्द का पाठीमागचे शब्द हे कसे आपण ओळखायचे, तर या सेड आस्क एक्सक्लेम च्या समजा की पाठीमाग शी इट दे हे सर्व आले असतील, बघा मी काय म्हणतो ते, या शब्दाच्या पाठीमागे जर व्यक्तीचं नाव किंवा हे सरनाम आले असतील तर या शब्दाच्या पुढचा शब्द पुढचे उर्वरित शब्द हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये असतात. समजा या सेड एक्सक्लेम आजच्या पुढे व्यक्तीचं नाव आहे तर पाठीमागचे शब्द हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये असतात. आता मी तुम्हाला हे उदाहरणासह तुम्हाला दाखवतो. आता मी पहिल्यांदा वाक्य लिहून काढतो बघा की इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. आता इजच्या पाठीमाग मी दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे आणि नंतर सोच्या पाठीमाग तिथं दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे. का दिलेलं आहे, कारण सेडच्या पुढे मिसेस श्रीवास्तव आलेला आहे तर मग पाठीमागचे शब्द हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये असतात. अतिशय साधा सोपा आहे. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेले शब्द आहे त्याचं पहिलं अक्षर हे कॅपिटलच असणार आहे. ठीक आहे, आपण अशा पद्धतीनं अवतरण चिन्हाचा वापर करू शकतो. जे हमखास विरामचिन्ह वापरली जातात त्याचाच उहापोह मी या व्हिडिओमध्ये आता सोप्या साध्या तंत्रामध्ये करत आहे. आता पुढचा नियम आपण बघूया कोणता येतो ते. समजा जर वाक्याची सुरुवात ही सहाय्यकारी क्रियापदाने होत आहे, मला हे वाक्य दिलेलं आहे त्याच्या सुरुवातीचा पहिला जो शब्द आहे तो सहाय्यकारी क्रियापद आहे. तर सहाय्यकारी क्रियापद हे कोणते आपल्याला माहीत असलं पाहिजे. मी स्क्रीनवर त्याची यादी दिलेली आहे. एम इज आर वॉज वेअर हॅव हॅज हॅड शॅल विल शुड वुड कॅन वुड मे माइट डू डज डीड यापैकी कोणताही शब्द सुरुवातीला आला असेल तर हमखास ह्या शब्दांचा गट ते वाक्य जिथं शेवट होतो त्याच्या शेवटी डोळे झाकून प्रश्नचिन्ह द्यायला हरकत नाही. आता मी तुम्हाला उदाहरणासही मी दाखवतो बघा. आता इथं इज दॅट सो यामध्ये इज हे सहाय्यकारी क्रियापद आहे. आता इज सुरुवातीला आलेला आहे याचा अर्थ हमखास ह्या ग्रुपमध्ये शेवटी तुम्ही प्रश्नचिन्ह लिहून काढायचं, कारण की हा वर्बल क्वेश्चन आहे किंवा यसरडाई क्वेश्चन आहे. असे चार पाच नियम जर तुम्ही लक्षात ठेवले तर हमखास या प्रश्नाला तुम्हाला भरपूर गुण मिळू शकते. पुढचा एक पोट नियम बघूया आपण, थोडासा अवघडाकडे जाऊया. समजा जर वाक्याची सुरुवात ही सहाय्यकारी क्रियापद होत नाही तर ती डब्ल्यू एच या अक्षरापासून सुरू होणाऱ्या डब्ल्यू एच वर्ड्सने होते, जसे कोणते स्क्रीनवर मी त्याची यादी दिलेली आहे पाठ, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आले असते म्हणजे एम इज आर पासून ते डू डज डीड पर्यंत कोणती आला असतात. मी पुन्हा रिपीट करतो. समजा तुम्हाला दिलेल्या वाक्यामध्ये सुरुवातीचा पहिला शब्द हा डब्ल्यू एच वर्ड आहे पहिल्यांदा पहिल्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाला आणि दुसऱ्या क्रमांकाला सहाय्यकारी क्रियापद आहे, हमखास ते वाक्य हे प्रश्नच असतो, तो डब्ल्यू एच प्रश्न असतो, त्या वाक्याच्या शेवटी त्या ग्रुपच्या त्या समूहाच्या शेवटी प्रश्नचिन्ह लिहायला हरकत नाही. मी तुम्हाला उदाहरणासह दाखवतो. आता इथे उदाहरण दिलेलं आहे राम सेड कॉमा इंटू डबल इन्वर्टेड कॉमा व्हॉट इज युअर नेम क्वेश्चन मार्क डबल इन्वर्टेड कॉमा कॉम्प्लीट. आता मी लिहून काढलेलं आहे. आता मी तर म्हणतो आता या सुरुवातीमध्ये व्हॉट हा शब्द आहे डब्ल्यू एच वर्ड आलेला आहे, मी ॲरोने दाखवले बघा सुरुवात व्हॉटने होते त्याच्या हा पहिल्या ठिकाणी शब्द आहे, दुसऱ्या ठिकाणचा जो शब्द आहे तो सहाय्यकारी क्रियापद आहे एम इज आर वॉज वेर या शब्द आहे डब्ल्यू एच वर्ड आलेला आहे, मी ॲरोने दाखवले बघा सुरुवात व्हॉटने होते त्याच्या हा पहिल्या ठिकाणी शब्द आहे, दुसऱ्या ठिकाणचा जो शब्द आहे तो सहाय्यकारी क्रियापद आहे एम इज आर वॉज वेर यादी आपल्या स्क्रीनवर आहे. ह्याचा आता हमखास या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येणारच हे लक्षात, हे साधं सोपं नंतर लक्षात घ्या.
तुम्हाला भरपूर गुण मिळवून देऊ शकतात. आता पुढचा थोडा खोलात जायचा नियम आपण लक्षात घेऊ की WH वर्ड आलेला आहे पण त्याच्या पुढे सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नाही, म्हणजे WH हु व्हॉट वेअर असेल, पुढे सहाय्यकारी क्रियापद एम इज आर वॉज वेअर पण डू डज डीड पर्यंत नसेल, तर ते वाक्य प्रश्नार्थी वाक्य असणार नाही. ते वाक्य उद्गारार्थी वाक्य असू शकतं. लक्षात, प्रश्नार्थी वाक्य असणार नाही, ते वाक्य उद्गारार्थी वाक्य असू शकतं. लक्षात, किंवा ते उपवाक्य असू शकतं. तुम्ही शक्यतो मी उपवाक्याकडे न जाता मी उद्गारार्थी वाक्य असू शकतं यावर भर देईन आणि त्या वाक्याच्या शेवटी तुम्हाला उद्गारार्थी चिन्ह द्यायचं आहे हे लक्षात घ्या. मी उदाहरण स्क्रीनवर दाखवलेलं आहे. आता राम एक्सक्लेम, रामने उद्गार करले, व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर इट इज, असं वाक्य दिले तुम्हाला. आता एक्सक्लेमच्या पाठीमागे व्यक्तीचं नाव राम, साजिक आपण मागं शकलो, त्याच्या पुढचे शब्द हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये असतात. मी ते लिहून काढलेले आहेत. सुरुवातीचा पहिला शब्द दुहेरी अवतरण शब्द आहे व्हॉट, WH वर्ड आहे. पण मागं नियम काय होता की त्याच्या पुढचा शब्द शोधायचा आहे, तो आहे ॲम इज आर आलाय का, नाही, अ ब्युटिफुल आलेला आहे. साजिक आहे जर सहाय्यकारी क्रियापद दुसऱ्या ठिकाणी नसेल. उपनियम हा तुम्ही लक्षात ठेवा, जेवढ्या प्रमाणात तुम्ही वाक्य सोडवणार तेवढ्या प्रमाणात तुमचा हा नियम लक्षात बसणार आणि तुम्हाला सोडवणं अतिशय सोपं जाणार आहे. हे तंत्र समजून घेतल्यानंतर पुन्हा तुम्ही मी दिलेला जो ब्लॉग आहे, जो वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला जा. त्या वेबसाईटला प्रश्नपत्रिका आहेत, त्या डाउनलोड करा किंवा तुम्ही ऑनलाईन सोडवा आणि उत्तर तुम्ही मला पाठवायला हरकत नाही. आता पुढच्या